खऱ्यातने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्सुते. गंधराळ वंदन. अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराज या दोन राजांना त्रिवार माणाचा मुजरा. सरपंच चषक 2023 या सुंदर पर्वामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. यस, सामना होईल सुरू. मेकेदा यांचा इशारा आलाय. पंडित आणि रोहिदास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लेगलन्स करण्याचा प्रयत्न. एक सिंगलसाठी कॉल दिला गेला. तुम्ही इशारा बघितला असेल बॅट्समनचा, जिथे पंडित आपल्याला पाहायला मिळाले. बॅट आणि बॉलचा कनेक्शन कमकुवत झाला असं वाटलं की एक सिंगल कम्प्लीट होऊ शकते. त्या अनुमानाने लगेच इशारा दिला गेला की एक सिंगल कम्प्लीट होईल. आणि महेंद्रच्या खऱ्याताने पहिल्याच बॉलवरती एक सिंगल प्राप्त करत असताना टीमचा अकाउंट 14 40+ या ठिकाणी ओपन झालेला आहे. रोहिदास पहिलाच बॉल फेस करत होते. सुंदर यष्टीरक्षण, बॅटची हलकीशी कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. एक वरती एक गडी बाद, टीम 14 40+. पहिलाच विकेट आलाय. 14 40+ टीमला सुद्धा माहिती आहे की टीम सावेंद्रा खूप दिग्गज संघापैकी एक संघ आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर खेळायचं कसं. आणि कॅप्टनचं ओपिनियन आम्ही ऐकलं की प्रथमतःच आम्ही 40+ची टीम ही मैदानामध्ये हायर केली आहे, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रगल आम्हालाही करावा लागेल. कारण ज्या अनुमानाने सावेंद्रा टीम, तिच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे, या विभागामध्ये सातत्याने भरपूर सारा ते क्रिकेट खेळत असते. परंतु या जर आपण शेड्यूलचा विचार केला गेला ना, तर आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत. 114 बाउंड्रीज या स्पर्धेमध्ये लागलेल्या आहेत. 85 सिक्सर या दोन दिवसाच्या प्रवासामध्ये आपण बघितले गेल्यात. आजच्या दिवसाचा खेळ पाहणं एक दर्जेदार खेळ असेल. पाहतो यार, नवीन बॅटर प्रमोट थोडासा प्रमोट केला गेला होता पुढे येऊन खेळण्यासाठी, परंतु शरीरापासून दूर ठेवला गेलेला हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळून घेणार. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. पंचांची सुंदर कामगिरी मेक्यादा, कारण डिसिजन चांगली देणेही महत्त्वाची असतात आणि गुड डिसिजन पॉ अंपायर. शॉर्ट पिच बॉल होता. पुन्हा एकदा थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवरती सुद्धा तेच झालं, तेच करण्याचा प्रयत्न होता. कारण ऑफसमचा हलकासा बाहेर चेंडू पिच केला महेंद्रने. प्रमोदने सेकंड डॉट बॉल खेळला गेला. एक वरती एक गडी बाद झालाय. जो प्रेशर पहिल्या ओव्हरमध्ये पडलाय ना, त्या प्रेशरमधून जर काढायचं असेल ना, तर एखादी बाउंड्री किंवा एखादा सिक्सर ना आता टीम 14 40+ हवा आहे. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, 5 ओव्हरची मॅच, आणि प्रेडिक्शन होतं कॅप्टनचं की 40 जास्त धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. परंतु सध्या तरी महेंद्रचा सुंदर अटॅक आहे. थोडेसे थांबले, पुन्हा एकदा जागा बनवायची होती. आणि लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. जेव्हा तुम्ही डॉट बॉल जास्त खेळताना, जेव्हा डॉट बॉलचा रेशियो विशाल पाटील जास्त आपण वाढवतो ना, तेव्हा आपल्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव असतो, प्रेशर असतो. आणि त्या प्रेशरमधनं निघायचं कसं, कधीकधी आपल्या गुणवत्तेवरती ते सिद्ध असतं आणि ती गुणवत्ता सिद्ध आता करण्याची गरज आहे. वेलकम सिनियर आकाश पाटील. यावेळेला विकेट आली आहे आणि ती चर्चा चालू होती की दबाव असला की दबावामध्ये खेळणं खूप कठीण असं. कठीण प्रसंग अगदी आपण बघितला गेला तर फलंदाज प्रमोदच्या खात्यामध्ये आला आणि दुसरा विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एक वरती दोन गडी बाद, टीम 14 40+.
सुंदर संगीत तुम्ही ऐकलत, कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच जगन शेठ पाटील यांचं सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. कदाचित आज त्यांच्या विनंतीला मान देऊन भरपूर सारे मान्यवर तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतील, कारण MP वर्सेस SP 11 तुम्ही हा सामना किरवली या ठिकाणी बघितला होता, ज्या मॅचमध्ये जगन शेठ पाटीलसुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले, सुजित पाटील, त्यानंतर आपण भरपूर सारे मान्यवर राहुलबाई पाटील असे अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व तुम्ही खेळताना बघितले होते. परंतु कोणती स्पर्धा असो, जगन शेठ पाटील यांची उपस्थिती तर असतेच. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली सरसची. पहिलाच बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील होती पण तो शफल होऊन खेळले. त्या अनुमानाने आपण बघितलं गेलं तर हा बॉल थोडासा विकेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात, अगदी ऑफसमच्या हलकेसे बाहेर आले, अपील होती परंतु अंपायर्स तेच सांगतात की एक्झॅक्टली पंडित थोडेसे शफल झाले खेळण्यासाठी. आणि हा चेंडू डॉट, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॉल मागे चालला आहे. फाईन लेगला फिल्डिंग चुकीची म्हणू शकत नाही, कारण फाईन लेग आणि थर्डमॅन अशी क्षेत्र असतात ना की विकेट किपर बीट झाल्यानंतर त्या झोनमध्ये बॉल खूप स्पीडली येत असो, त्याच्यामुळे नक्कीच ही सिंगल मिळतीये. अखेरकार आपण बघितलं तर 5 चेंडूनंतर ही सिंगल आली, कारण पहिल्या 2 बॉलवरती एक सिंगल आली होती, त्याने धाव वाढलं, धावपलक वाढलं होतं आणि त्याच्यानंतर आपण ही सिंगल बघत आहोत. 2वरती 2 विकेट आल्यात. मग तयार शॉर्ट पिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी पुढे आले परंतु लेन थोडीशी कमी करण्यात आली, खेचली गेली लेन. त्या बॉलच्या मिरिटमध्ये खेळण्यासाठी भरपूर सारा स्ट्रगल करावा लागला. सुरुवातीपासून जो प्रेशर टाकला गेला आहे ना, स्पेशली आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं महेंद्रला, त्या प्रेशरवरती आता अजून प्रेशर टाकण्याचं काम सरस करतो. आणि कॅप्टनने सांगितलं होतं की सरस एक चांगला बॉलर आहे. ओव्हर द विकेटने अगदी बॉल मागे चालला आहे थर्डमॅनला, फाईन लेगने कव्हर केला गेला तो बॉल, मिळते सिंगल विलासला. या सिंगलला टीमची धावसंख्या 3.4 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. सरस आतापर्यंत जर काम बघितलं गेलं ना तर सरसची सरस बॉलिंग चालू आहे, कारण फक्त 2 धावा खर्च केल्यात, त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल, 4 चेंडू फेकल्यात, 4 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि अजून 2 बॉलचा खेळ बाकी. शफल झाले, सुंदर फटका, अगदी बॉटमॅनच्या साह्याने ताकद जास्त नव्हती परंतु माहिती डीपमध्ये बॉल गेल्यानंतर सेकंडचा कॉल करू शकतो परंतु थांबवलं गेलं विलासने. सध्या तरी ना एखादी पार्टनरशिप बनणं भरपूर महत्त्वाची आहे, कारण 2 गडी बाद झाल्यात कॅप्टनचा तोच विश्वास असेल की ज्या अनुमानाने आपण 40+ क्रिकेट खेळतो आणि स्पेशली चौधरपाडा 40+ म्हटली गेली तर याच वर्षामध्ये त्यांची टीम बनली आहे. थोडेसे पुढे आले, पुन्हा एकदा पहिले जे 2 बॉल होते ना मागच्या ओव्हरमध्ये, मग करा शेवटचे 2 जे बॉल होते ना महेंद्रचे, तशाच प्रकारे तुम्हाला हा चेंडू पाहायला मिळाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपन्न, 4 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम चौधरपाडा 40+. चार धावा 2 गडी कमवले गेल्यात. एक खेळाडू जर आपण बघितला गेला तर खूप लवकर बाद झाला, जिथे सुरुवातीला आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले प्रमोद, प्रमोदने एकही धाव बनवली नाही, त्याच्यानंतर रोहितास बाद झाले, त्यांनी एकही धाव बनवली नाही. म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये जो सध्या तरी स्टेबल आहे ना पंडित, त्या पंडितला आता आपल्या खांद्यावरती एक मोठी जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा जिम्मेदारी तुम्हाला घेताना 2 चेहरे पाहायला मिळाले, एक SK एंटरटेनमेंट आणि दुसरे आमचे सबसे कातील विशाल पाटील. 2 दिवस तुम्ही प्रथमेश ठाकूर यांना ऐकलत परंतु आज खऱ्या अर्थाने आम्हाला संधी मिळाली गेली या स्पर्धेमध्ये. आणि आम्ही सदैव टीम देवरुंग, ज्यानंतर बाबगाव आणि देवरुंगपाड्यांची ऋणी आहोत, कारण या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा नक्कीच होते तेव्हा सगळ्यात आधी आम्हाला हेर केलं जातं, परंतु काहीसे कामकाज आमचे सध्या सुरू आहेत, त्याच्यामुळे एकच दिवस आम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच देण्यासाठी भाग पडलं गेलं, स्वामी त्यांची क्षमा मागतो. येस, नाव बॅक टू द क्रिकेट. 2 षटकाचा खेळ संपन्न, 4 धावा 2 गाण्याच्या मोबदल्यामध्ये सरस षटक संपन्न झालं. आणि आता रामला तुम्ही पाहत आहात तिसऱ्या षटकामध्ये. समोर पंडित, फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक सिंगल तर झाली कम्प्लीट, सेकंडचा कॉल नसेल कारण प्रेशर आहे सध्या, प्रेशर विकेटचं आहेत, प्रेशर 2 इकॉनॉमिकल बॉलिंगचं आहेत. जेव्हा जेव्हा इकॉनॉमिकल बॉलिंग तुमच्या एखाद्या गोलंदाजाची होते ना तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि तेच ना, 40+ खेळ म्हटला गेला तर एक्सपिरियन्स असतो. महेंद्रला सुद्धा ओव्हर देऊ शकले असते परंतु रामकडे षटक तिसरं सोपवलं गेलं कारण त्यांना फ्रेश बॉल यूज करायचा. फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला,
डीपमध्ये लॉन्ग ऑफला फिल्डर होते, एक्स्ट्रा कव्हरपर्यंतचा प्रवास त्यांनी केला गेला, परंतु सहजरित्या या दोन धावा इथनं कम्प्लीट करत असताना आणि या दोन धावेने विलास पोहोचला गेला. तिन्ही आकड्यावरती पंडित खेळतो, चार आकड्यावरती टीमची धावसंख्या 7, 2 गडी बाद टीम 14 पाडा 40+. 2.2 षटकांचा खेळ संपला आहे. पहिल्या दोन बॉलवरती आल्या धावा 3. थोडेसे पुढे आले, चांगला फटका, बॉलही चांगला होता खोलवर टप्प्याचा. डीपमध्ये लॉन्ग ऑनला फिल्डर, थोडीशी मिसफील्ड आपण बघितली गेली. डोक्यावरती रेड कॅप आहे, परंतु मिसफील्ड झाली त्याचा फायदा लगेचच उचलला गेला. सेकंडचा कॉल विलासने केला, सेकंड धाव कम्प्लीट झाली आणि टीमची धावसंख्या सध्या तरी तुम्ही बघत आहात 9 या आकड्यावरती. अशाच प्रकारे जर बॅटिंग राहिली ना तर प्रोजेक्टेड स्कोर हा 19 दाखवतो आहे, परंतु इथं एखादा मोठा फटका यायला हवा. राऊंड द विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि अडकला गेला, ट्रॅप रचलं होतं, जाळं रचलं होतं. अखेरकार विलासच्या खेळीचं अंतर 9-30 गडी बाद, टीम 14 पाडा 40+. नुकतीच आपण चर्चा केली होती की राम पाटील नगरसेवक आहेत आणि तेच बॉलिंग करतात. 5 धावा त्याने खर्च केला, विकेट आली नुकतीच, जिथे बाद झाली विलास आणि आता अशोक नवीन बॅटर. राऊंड द विकेटने फुल टॉस, बॉल आल्याला स्वागत करायचं होतं मोठ्या फटक्याने, परंतु एलिव्हेशन प्रॉपर मिळालं नाही, कनेक्शन थोडासा कमकुवत. पंडितने थांबवलं गेलं की प्रेशर जो सुरुवातीपासून होता तो प्रेशर सध्या तरी एक विकेटने वाढला गेला. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, या फटक्याला सध्या तरी नाव वेगळा चर्चेत आहे की सुपला शॉट, तोच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या फटक्यामध्ये फसले गेले. टीमची धावसंख्या 10. थोडेसे पुढे आले, ताकदीचा वापर, परंतु विकेट किपिंग पहा, काय फिल्डिंग झाली विकेट किपरच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले हनुमान, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या अखेरीनंतर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, सो विनंती करेन मॅनेजमेंट कमिटी की पाण्याची पूर्तता लगेचच मैदानाच्या आतमध्ये करा. ही चर्चा चालू होती हनुमानची, ॲक्शन रिप्ले एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती खरं तर दाखवला गेला कशाप्रकारे फिल्डिंग झाली. आपण ॲक्शन रिप्ले जरूर बघणार आहोत, कारण 40+ क्रिकेट बघून ना नवीन यंगस्टरला प्रेरणा येऊ द्यात, कारण भरपूर वर्षाचा अनुभव त्यांचा आहे. हा पहा, राऊंड द विकेटने बॉलर आले, राम बॉल पडला, थोडासा बाजूला सरकला गेला बॅट्समन, त्याचा फायदा जास्त बॅटरला मिळाला नाही, परंतु हनुमानच्या हातामध्ये जसा बॉल आला ना तसा त्याने हातामध्ये न ठेवता कॉन्सन्ट्रेशन केलं गेलं आणि स्टंपवरती तो बॉल लावला गेला आणि इथनं अजून एक विकेटचं पतन झालं आहे. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या 10. आपण बघितलं गेलं 3.33 प्रत्येक षटकामागे जे धावपळक होतं ते वाढवलं. प्रोजेक्टेड स्कोर हा 19 होता, परंतु तो आता 16 आला आहे. एखादा षटकार, एखादा चौकार मॅचमध्ये ना एक वेगळी परिस्थिती निर्माण करेन, परंतु त्या परिस्थितीला आता ही परिस्थिती जी चालली आहे ना तिला सामोरे जावं लागेल टीम 14 पाड्याला. ओव्हर द विकेटने खोलवर टप्पाचा बॉल, प्रत्येक बॉलर जो येतो ना तो आपला एक नॅचरली खेळ दाखवतो आहे. आता महेंद्रला तुम्ही पहिल्या षटकामध्ये पाहिलं, महेंद्रने फक्त धावा खर्च केल्या बघितला गेला तर 1-2 गडी त्याने आपल्या खात्यामध्ये जोडले गेले. आणि हा बॉल पहा, परफेक्टली यॉर्कर, बॅट फिरण्या अगोदर बॉल अगदी विकेटकीपर हनुमानच्या हातामध्ये गेला, म्हणजेच या गोलंदाजाकडे ना गत्ती आहे, स्पेशली टप्पा आहे, आणि बॉल जो बॅट्समन खेळतोय ना त्याच्या फोटोवरती जास्त लक्ष आहे महेंद्रचं, आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता थोडासा पदतालीचा कमी वापर होता. हा पहा ॲक्शन रिप्ले, थोडेसे मागे सरकले, पडल्यानंतर ना टप्पा कधीकधी बाउन्स ही होतो आणि कधीकधी बॉल टर्नही होतो, कारण ही सिमेंट खेळपट्टी आहे आणि भिवंडी परिसर म्हटला गेला तर सिमेंट विकेटवरती खेळण्याचा प्रत्येक खेळाडूला अनुभव आहे, परंतु सध्या तरी इथनं अनुभव नाही तर मेहनतीची गरज आहे टीम 14 पाड्याला. बॉल जास्त बॅटवरती नाही आहे, बॉल डीपमध्ये चालला आहे. फिल्डिंग खऱ्या अर्थाने चांगली झाली, मागच्या बॉलवरती मिसफील्ड झाली, परंतु कलेक्शन करण्यात थोडीशी चुकी, एक सिंगल होती, तिथे अजून एक सिंगल जोडावी लागेल, कारण फिल्डर करणं चुकी झाली, ती चुकी रिकवर जरूर झाली होती परंतु कलेक्शन करण्यात थोडासा वेळ घेतला गेला. या पूर्ण इनिंगमध्ये ना विशाल एकही बाउंड्री नाही आहे, जास्त करून आपण डॉट बॉल आणि विकेटचा रेशो जास्त बघितला. येस, वेलकम सोनुदा, स्वागत आहे.
चांगला बॉल होता, अगदी पडल्यानंतर आपण जलद गतीने जाताना बघितला, अपील झाली परंतु सिंगल जरूर मिळेल. अपील कसली झाली तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेलच. थोडेसे पुढे आले, बॉल अगदी प्रॉपरली मिडल स्टमवरून आला. हनुमानला असं वाटलं की बॅटर थोडासा पुढे आला आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट हिट त्याने केला, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये म्हटलं गेलं तर फ्रेममध्ये पोचला होता बॅटर, उभा होता, त्यांनी बॅट ग्राउंडिंग केली, त्या हनुमानाने सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 13. धावा 13, फटका चांगला आहे परंतु फसलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉलवर, त्या जजमेंट चांगलं होतं परंतु इथनं चुकी झाली, पुन्हा एकदा कॅच झाली ड्रॉप. हातामध्ये प्रॉपर चेंडू पडला होता परंतु निसटला गेला. हा ॲक्शन रिप्ले, कोलव टप्पाचा बॉल खोदून काढला. जशी कॅमेरामॅनची नजर होती बॉलवरती तशी फिल्डरची सुद्धा नजर, परंतु नजर अटी दुर्घटना घटी. एक जीवनदान मिळालं गेलं ते म्हणजे नरेशला, त्याच्या बॅटमधून आला धावा 2. टीमची धावसंख्या 15 आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल ताकदीचा वापर करायचा होता परंतु बॉल पडल्यानंतर जास्त बॅटवरती आला नाही, जिथे नरेश आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सिंगलने या षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला आहे, 5 ओव्हरची मॅच होती. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 16, गडी गमावला गेला 4, जिथे खेळते टीम चौदरपाडा 40+. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रेक्षकांची सुद्धा देखरेख ठेवली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. जे जे प्रेक्षक आमच्याशी जुळले जातील त्या प्रेक्षकांना बसण्यासाठी वेगळं स्टँड, खेळाडू कक्ष 2 आहेत. त्यानंतर आपण हे भव्य दिव्य व्यासपीठ बघत आहात, हे सुंदर शामियानं या ठिकाणी उभारलं गेलं आहे. आणि आपण स्वर्गीय बालाराम बापू केने हा नक्कीच टॉस बॉक्स जरूर तुम्ही बघत आहात, परंतु त्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची जी भूमिका होती या स्पर्धेमध्ये की त्यांच्या नावाने टॉस बॉक्स राहिलं पाहिजे. कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे, एखादा माणूस आपल्यामधनं हरपून गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देऊ शकतो, तीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला ऑनसाईडला बॉल चालला आहे डीपमध्ये, लॉंगॉनला फिल्डर आहेत, प्रोटेक्शन होतं, प्रोटेक्ट केलं गेलं चेंडूला. या ठिकाणी सिंगल मिळते आणि सिंगलने टीमची धावसंख्या 17. आज अनेक सारे चेहरे पाहायला मिळतील, ज्युनियर आकाश, सिनियर आकाश, बलवंत, ललेश, त्याच्यानंतर हरेश, विजय केने, हनुमान केने, असे भरपूर सारे चेहरे तुम्हाला टीम जैन देवरुंगच्या माध्यमातून या क्रीडांगणाची शोभा करताना आणि या स्पर्धेला नीटनेटकं ठेवण्याचं काम ते करतीलच. थोडासा उसळीचा बॉल, हाईट फॅक्टर थोडंसं होतं परंतु ऑफसमच्या बाहेर, एक वेगळी अदा मेक्यादाची वाईटचा इशारा दिला गेला. बाउन्ससुद्धा होता थोडासा, त्याच्यामुळे नक्कीच ताकीद देत आहेत टीमच्या कॅप्टनला. आपण सुदामला बघत आहात बॉलिंग ट्रॅकवरती 5व्या षटकामध्ये, जे टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनकडे शेवटचं षटक तुम्हाला पाहायला मिळतं आहे. यावेळेला आता बॉल चांगला, लेन चांगली होती, खेचली गेली, थोडीशी लेन कमी केली गेली. हा ॲक्शन रिप्ले, टप्पा पडल्यानंतर जेव्हा राऊंड द विकेटने उजव्या हाताच्या बॉलर बॅटरसाठी जेव्हा तुम्ही बॉलिंग करताना तेव्हा आपल्याकडे जास्त रूम नसतो, कारण बॉल पडल्यानंतर बाहेरच वळतो, परंतु बाउन्स चांगला होता त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. लोबो फुल टॉस अटेम्प केला गेला आहे, ताकदीच्या जोरावरती हा बॉल टर्न केला गेला, हवेतून बॉल स्विंग केला गेला. डीपमध्ये तुम्हाला फिल्डिंग पाहायला मिळाली, ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या पोचत असताना 21 आकड्यावरती. अपील फेटाळत आहेत, सिंगल मिळतीये. सेकंड सुद्धा कॉल, स्ट्राईकवरती फेकी, धोकादायक होती, डायरेक्ट हिट झालाय. पंच काय दर्शवत आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया, कारण डायरेक्ट हिट तर झालाय परंतु फ्रेममध्ये पोहोचले गेले. लेग बायचा इशारा, रमेश म्हात्रे यांचा येत असताना आता टीमची एकूण धावसंख्या पोहोचेल 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक तुम्ही बघत आहात 5व. बॉल 4 फेकून झालेले आहेत, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ उर्वरित. टीमची धावसंख्या 21. रेग्युलर तर टीम पिंपळास जर तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करायची विनंती करेन टीम पिंपळास, कारण पहिल्या मॅचमध्येच फक्त ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर लॉटप्रमाणे मॅच पाहाल.
फटका सुंदर आहे परंतु जास्त लांब जाणार नाही, जास्त बॅटवरती नाही पडल्यानंतर बॉलला तुम्ही बघितलं गेला ऑर्थोडॉक्स लॉंगला मिसफील्ड झाली, सेकंडचा कॉल लगेचच केला गेला. आणि या खेळाडू कक्षामधून ना भरपूर सारे आस लावून आहेत खेळाडू की धावा आल्या पाहिजेत. समोरची टीम साविंद्रे बॉलिंग चांगली झाली परंतु 40+ पुढे गेलो असतो तर डिफेंड करण्यात मजा आली असती. परंतु सुरुवातीपासून 4 ओव्हरमध्ये ना खूप चांगला कमबॅक बघितला. या ओव्हरमध्ये जरूर कमबॅक तोडण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु त्या प्रयत्नामध्ये जास्त करून अपयशी आपल्याला ठरताना फलंदाज पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या पुढे सरकती आहे 22. शेवटचा बॉल होता तोही चांगला, वेग भन्नाट होता. त्या भन्नाट वेगावरती स्वार होऊन सुदामचा शेवटचा बॉल खूप सुंदर राहिला. अशा प्रकारे आपण बघितले गेले तर 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये बनला गेला धावा 22 चार गाड्यांच्या मोबदल्यात आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 23 धावा बनवाव्या लागतील टीम साविंद्रे 40+ चला टीम पिंपळास तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे. जे मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे मी तुमच्यापर्यंत पोचवतोय की रिपोर्टिंग करा. 23 एक सोपं लक्ष्य असेल परंतु क्रिकेटमध्ये लक्ष्य सोपं कोणतंही म्हणून चालत नाही, कारण अथांग भरलेला समुद्र एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. घमंड भरपूर असलेला टायटॅनिक जहाजसुद्धा पहिल्याच प्रवासामध्ये आपण बुडताना बघितला, त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन देऊ शकत नाही की या 23 धावा बचावल्या जातील की बनवल्या जातील. परंतु या ज्या 23 धावा आहेत त्या बचावल्या जातील की रोखल्या जातील, खऱ्या अर्थाने की बनवल्या जातील याचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन तुम्ही ऐकाल. 2 दिवस झाले या स्पर्धेमध्ये टिकाव ठेवून आहेत आणि या विभागामध्ये त्यांनाही आज खूप सुंदर प्रेम मिळालं आहे. या विनंती करतो आहे गाव सरवली विशाल पाटील यांना, धन्यवाद. आदरणीय संतोषजी ठांगे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सरपंचषक 2023 हार्दिक स्वागत आहे. सर फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल टीम चौधरपाडा. थँक्यू सो मच भागेशजी म्हात्रे सर, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. असा या स्पर्धेचा 3रा दिवस, सर्वांना सस्ने नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एक भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतात. युवा नेता भावेश दादा केणे आणि तसेच जहीन क्रिकेट क्लब देवरुंग प्रेझेंट्स सरपंचषक 2023 40+ फॉरवर्डमधला आपण हा सामना सध्याच्या घडीला पाहतात. पहिलं सत्र अगदी बघितलं गेलं तर गोलंदाजी फार चांगली राहिली, कारण प्रत्येकी गोलंदाजाने इम्प्रेस केलं. अगदी पहिलं षटक महेंद्रचा 2 नंबरचा स्पेलेस आपण सांगू, कारण 2 नंबरच्या स्पेलमध्ये तब्बल 7 धावा त्याने फक्त खर्च केल्या, 2 विकेट्स घेतले. त्याचप्रमाणे सुदाम असो, राम असो, त्यानंतर सरस, सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. आणि अगदी आता लक्ष जे समोर असेल 23 धावांचं लक्ष टीम साविंद्रा 40+ त्यांच्या अगेन्स्ट टीम चौधरपाडा 40+ असा सामना आपण अगदी अशा अगदी अशा दिवसामध्ये हा पहिला सामना पाहतात. आणि या पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे टीम साविंद्राचा खेळ राहिला, उमेशजी दलवी साहेब त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आज इथं 23 धावा डिफेंड केल्या जातील का, कारण 5 षटकांचा सामना, 5 षटकांमध्ये 23 धावा डिफेंड करणं म्हणजे दुष्काळात पाऊस पडण्याबरोबर. आणि ती गोष्ट आज इथे केली जाईल का. बघ क्रिकेटच्या बदलावरती आम्ही नेहमी सांगतो की कोणताही टोटलना कधी विजयाची ग्वाही देत नाही, तुमचे प्रयत्न तुमची मेहनत ठरवते की तुमच्या बाजूने निकाल काय लागेल. आणि आज निकाल कोणाच्या बाजूने लागेल, कोण इथनं बाजी मारेल, कारण 40+ क्रिकेट देखील आजच्या डेटला फार पुढे गेलं, कारण 40+ भरपूर चांगले चांगले संघ आज आपण अगदी भिवंडी असो, कल्याण डोंबिवली असो, ठाणे परिसर असो, 40+ क्रिकेटला देखील भरपूर प्राधान्य दिलं जातं. आणि आज त्याच 40+ फॉर्मॅटमधून आपण हा सामना इथनं पाहतात.
अप्रतिम स्पर्धा राहिली. बिकॉज या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला प्रत्येकी गोष्टीची काळजी घेतली गेली, तब्बल 2 खेळाडू कक्ष तसेच 4 आपण स्टँड्स देखील या स्पर्धेमध्ये पाहत आहात. जे खेळाडू कक्ष 2 आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थाने पुरस्कृत केले गेले, ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. स्वर्गीय सखाराम वालगू घोडे खेळाडू कक्ष आपण पाहतात. दोन्ही खेळाडू कक्ष आपल्याला आदरणीय रोहिदासजी घोडे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले, त्यांचं विशेष आभार मी व्यक्त करतो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे जे टॉसबॉक्स आहे स्वर्गीय दिनेश दत्तू ठाणगेट तसेच स्वर्गीय बालाराम बाबू केने टॉसबॉक्स, ते आपल्याला विकीदादा ठाणगे साहेब आणि तसेच आदरणीय नारायणजी केणे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं. सर्वांचं मोलाचं योगदान, सर्वांचा उल्लेख आज दिवसभरामध्ये आपण नक्कीच करू. बट जाऊया माझ्या दिशेने सलामीला दरम्यान. सलामीला दरम्यान फलंदाजीतनं आलेत. बघा शेवटचा ऑफिशियल कॉल, रेग्युलर फॉर्मॅट मधला पहिला जो सामना आहे टीम पिंपलास त्यांच्या अगेन्स्ट टीम जहीन देवरुंग बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. पहिलाच बॉल अगदी एक धमाकेदार फटका पाहायला मिळाला. फिल्डरसाठी चेस जरूर असेल पण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. अगदी इन स्टाईलमध्ये सुरुवातीनं केली गेली पहिलाच बॉल आणि ह्या क्रॅकिंग स्ट्रोक चौकार. मयूर दलवे म्हणून ते असेल आपण संपर्क साधायचा. मयूर दलवी चार धावा दरम्यान इथं मिळाला पहिलाच बॉल. ऑफपिच खेळले होते, भरपूर चांगला फटका इथं पाहायला मिळाला. 40+ क्रिकेट जरी असले तरी सुद्धा बघा बॅटिंग या फॉरवर्डमध्ये देखील चांगली केली जाते. पुढचा बॉल, हा बॉल दरम्यान इथनं सोडून दिला कारण उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर. एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथनं मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मध्ये धावफळक देखील आता पुढे सरकतो. 5 धावा धावफुलकावरती आहेत, लक्ष देखील तितकंसं मोठं नाही आहे. 23 धावा चेस करायचे आहेत. पुढचा बॉल, हा बॉल देखील सोडून दिला आणि 5 या निर्णयासाठी आपण वेट करूया. हा बॉल देखील फार बाहेर, आणखीन एक एक्स्ट्रा रन प्रमाणित न मिळेल. बघा अशाप्रमाणे जर गोलंदाजी झाली तर हा सामना फार लवकर समाप्त होईल कारण फक्त 23 आहेत आणि 6 धावा धावफुलकावरती आहेत. ओबी द विकेट. पुढचा बॉल, फुल टॉस, बॉल हवेमध्ये सफलता मिळण्याची शक्यता तर होती. जोपर्यंत फिल्डर पोहोचतील बॉल फील्ड करतील तोपर्यंत अगदी या बॉलवरती इथनं ही एक सिंगल कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. शेवटच्या मोमेंटला अगदी नकारतात. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड इथनं टेलिकास्ट केली जाते. भरपूर चांगले लाईव्ह प्रक्षेपण एस के एंटरटेनमेंट, त्यानंतर एस के एंटरटेनमेंटचे फाउंडर तथा ओनर किरणदादा थळे तसेच त्यांचे पूर्ण सहकारी त्यांचं देखील आपण कौतुक करूया. बिकॉज भरपूर मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमागे राहिली. फुल टॉस, आडव्या बाटने फटका खेळलेत खाली क्षेत्र ऑन साईडला, चान्स नाही आहे फिल्डर्सला. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चांगले फटके इथं पाहायला मिळतात. फलंदाज जयरामच्या बॅटमधून चौकार, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑफर कटच्या अंदाजाने फटका खेळले होते. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक अफलातून फटका, चौकार. चार धावींच्या मदतीनं 15 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल दरम्यान इथनं सोडून दिला. अंपायरच्या निर्णयासाठी आपण वेट करूया. फार बाहेर डाऊन द लेग साईड एक एक्स्ट्रा रन दरम्यान इथं मिळेल. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 117 चौकार आणि तसेच 85 षटकार आतापर्यंत लागलेत. आणि बॉल अवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित, फाईन लेगला, मिस्टेक होणार नाही आहे. पहिली सफलता इथं मिळतीय, पहिला धक्का लागतोय टीम सावेंद्रा 40+ क्रिकेट संघाला. चला विशाल थोडा
आहोत। उद्योगपति सन्माननीय रोहिदाजी गोड़े साहेब यांच्या शुभाशय आपण हा नाणेफेकीचा कौल संपन्न करूयात। स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळास आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला टीम जहीन देवरुंग बी पाहायला मिळेल। सन्माननीय रोहिदाजी गोड़े साहेब यांच्या शुभाशय आपण करत आहोत नाणेफेकीचा कौल। एका बाजूला सरपंच चषक 2023 आणि दुसऱ्या बाजूला जहीन क्रिकेट संघ देवरुंग। सो कॉल देतील यस टीम पिंपळाचे कॅप्टन कॉल देतील। सरपंच चषक असा कॉल आणि कॉल लागलाय टीम जहीन देवरुंग बी टीमच्या कॅप्टनच्या बाजूने। दादांना विनंती करेन की व्यासपीठावरती असनर्स वा। टॉस खऱ्याने तुमचा नव्हता आणि स्पेशली जहीन देवरुंग बी हा संघ जेव्हा आमचा नाव कानावरती पडला तेव्हा एक वेगळं वातावरण आमच्या डोळ्यासमोर आलं की प्रथमतः आम्ही असं ऐकलंय की देवरुंग गावातली दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे, काय वाटतं टॉस जिंकला डिसिजन काय? पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू। 5 ओव्हरची मॅच, 2 षटक पॉवर प्लेचे, असे कोणते बॉलर आहेत की ज्यांची निवड तुम्ही टीम बीमध्ये केली आहे की ज्यांच्यावरती तुम्ही जास्त रिस्पॉन्सिबिलिटी सोपवाल? समीर आहे, वैभव आहे, सुनील आहेत, चांगले चांगले बॉलर आहेत। काय टार्गेट असेल की समोरची टीम पिंपळास रेग्युलर क्रिकेट चांगलं खेळत असते, खूप वर्ष क्रिकेट खेळण्याचा त्यांच्या सर्व खेळाडूंना अनुभव आहे, म्हणजेच त्यांच्यासमोर तुम्ही बॉलिंग करत असताना काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की किती धावपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? हो नक्कीच, समोरची टीम तर मजबूत आहे, तरी आम्ही त्यांना 50 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू। आता स्पर्धा तुमची म्हटलं गेलं तर स्पर्धा कशी आहे तुम्हाला विचारून फायदा नाही। सो आपण टीम पिंपळासच्या कॅप्टनकडे जाऊयात, मॅचही सुरू आहे, शॉटमध्ये नक्कीच आपण उरकवणार आहोत। तर कॉल तुमचा होता, टॉस गमावला गेला, करावी लागेल बॅटिंग, कोणत्या पॅटर्न पुढे पाठवाल आणि काय माइंडमध्ये अकरा सेट आहे की किती धाव बनवणार? धावा आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू। योगेश आहे, सर्वच प्लेयर चांगले आहेत आमचे। आता सध्या तरी आपण असं म्हणू शकत नाही की टीम जहीन देवरुंग बी तुमच्यासमोर कधी खेळली आहे का, कारण प्रथमतःच संघ बी या क्रीडांगणावरती खेळणार आहे। सो या ॲडजस्टमेंट होत्या, नाहीतर जहीन देवरुंग एकच संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो। या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? जगन शेठ पाटील, त्याच्यानंतर भावेश केने यांची संकल्पना, ही 4 दिवसाची स्पर्धा, या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? आयोजन तर खूप सुंदर केले आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। येस थँक्यू। दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याशी जुळले गेले होते। टॉस जिंकला गेला टीम जयन देवरुंग बीच्या कॅप्टनने डिसिजन फिल्डिंगचा। नेक्स्ट मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम पिंपळास। येस ओव्हर टू कॉम बॉक्स। थँक्यू सो मच। तब्बल जर विचार केला तर सुलतामध्ये धावफुलकावरती म्हणजे इक्वेशन बाकी असेल या मॅचमध्ये आवश्यकता आहे आता फक्त 7 धावींची, 23 धावींचं लक्ष होतं। स्वीसीट खेळलेत, बॉल अभ्यामध्ये विकेट मिळेल का? फिल्डर तर पोहोचत आहेत बट थोडेसे लांब राहिले, अगदी 2 फिल्डर प्लेमध्ये होते बट अगदी दोन्ही फिल्डर्सच्या मधोमध हा बॉल पडला, तोपर्यंत अगदी 2 धाबाईंना कम्प्लीट केल्या जातील धावफळक। 2 धाबाईंच्या मध्ये आता पुढे सरकतो, 18 धाबा धावफुलकावरती आहेत। आदरणीय बालामा पाटील साहेब त्यांचं देखील शुभ आगमन झालं। दादांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील सरपंच चषक 2023 हार्दिक स्वागत। डॉट बॉल आहे दरम्यान, धावफळक्याचा जर विचार केला तर थोडस आपण करेक्शन करूया, धावफळी 19 वरती आहे म्हणजे 4 धावांची आवश्यकता। पुढचा बॉल समोरच्या दिशेने अगदी सरळ बाटने फटका दरम्यान इथं खेळलेत, फिल्डर पोहोचतात तोपर्यंत बाद दरम्यान इथं फक्त 1 सिंगल कम्प्लीट केली जाईल। दिलीपच्या बाटबंद जर 1 षटकार आला तर प्रथम कुमार जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत दादांच्या माध्यमातून 1000 दिले जातील। आडव्या बाटने फटका खेळला फलंदाज दिलीप, दमान फिल्डर देखील लॉंग ऑन रिजनला आहेत। 1 सिंगलपेक्षा जास्त तर इथं मिळणार नाही आहे, स्ट्रायकिंगला तर फलंदाज हनुमान असतील आणि आज खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर शनिवार देखील आहे, आज बजरंग बलीचा दिवस, त्यांना देखील आपण वंदन इथं करूया। आणि अंपायर सांगतात की षटक कम्प्लीट, अजून देखील या मॅचमध्ये इक्वेशन जी बाकी आहे, 2 धावींची आवश्यकता। येस देवरुंग पाडा अथवा बाबगावचे कोणीही ज्येष्ठ व्यक्तिमत्व, माझी ग्रामपंचायत सदस्य अथवा जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतील सर्वांना विनंती आहे आपली स्पर्धा आपण व्यासपीठावरती येऊन
स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. अडव्या बाटने फटका खेळलेत, बॉल अभ्यामध्ये आहे. फिल्डिंगला दरम्यान आपण जर विचार केला तर वाडीश लॉंगला जे फिल्डर होते मिस्टेक न झाली नाहीये, सफलता इथं मिळेल. प्रयत्न इतना अपयशी ठरतो, सफलता मिळेल गोलंदाजाला. तिसरा धक्का लागतो. नवीन फलंदाजी राम पाटील येतात, ज्यांना खऱ्या अर्थाने कोणताही इंट्रोडक्शनची आवश्यकता देखील नाही आहे. एक भरपूर मोठे व्यक्तिमत्व नगरसेवक देखील ते आहेत आणि नो डाऊट बॅट्समन देखील फार चांगले आहेत, कारण भरपूरदा अगदी रामदादांना आम्ही जवळून खेळताना बघितलं. 40+ फॉर्मॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पहिलाच बॉल अगदी ते फेस करत होते, बट टप्पा पडल्यानंतर बॉल देखील बाहेरच्या दिशेने वळण घेतो. डॉट बॉल असेल. सरपंच चषक 2023-2026 आपण अनुभवतात. फक्त दोन धावेंची आवश्यकता. ऑन साईडला आडव्या बाटने फटका खेळलेत, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की मोठे फटके खेळण्याची अफाट क्षमता आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन इथं केलं गेलं. इन स्टाईल मॅच फिनिश मॅच जिंकली आहे टीम सावींद्रा क्रिकेट संघाने. सो अभिनंदन टीम सावींद्रा अँड हार्ड लक टीम सौदरपाडा. बघा दोन्ही संघांना विनंती असेल की हस्तानंद करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. येस रिप्ले आपण पाहू शकता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला.